अरे बाबा आदित्य का फिर कौन छोटा पप्पू। अरे दानंनी गुवाहाटी मध्ये मोठा व्यवहार झाल्याचा आरोप केलेला आहे आणि त्याच्यावरून आता कोर्टाच्या देखील नोटीस येत आहे। अरे याच्यावर कोर्ट कचेऱ्यामध्ये कोणी गेला तर कोर्टामध्ये जे निर्णय होईल ते आम्ही निर्णय पाहू। ते रवी राणाचा काय किती सत्य आहे आणि बच्चू कडू साहेबांचं काय, दोघही आपला न्याय मागू लागले दोन्ही नेते। मला दोन्ही नेत्याला विनंती राहील की हे सर्व आज आपल्याकडे शेतकऱ्याचे नुकसान आहे, आज आपल्या जिल्ह्याचा विकास करायचा आहे, महाराष्ट्राचा विकास करायचा आहे, यासाठी आमदार महोदयांनी हे दोघांचे आपसामधले भांडणं हेवे दावे सोडून द्यावे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला माझी विनंती राहील की त्यांनी याच्यामधला मार काढावा, दोघांना एकत्रित बसावं आणि हा विषय संपवा। जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही म्हटलं दारू पिता का, काय चहा पिता का तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। आमदार दानवेंनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। अरे अंबा दास काही आंब्या काही हा काही फार मोठा विषय का तुमच्या गावाचा? मला माहित आहे काही लोकांना विरोधी पक्ष नेता हा कसा असतो याची जाणीव नाहीये। आता 5-50 लोक आपण बसलो आणि एखाद्याला चहा घ्या, त्यांचा काही चहा नाही घेतला, तुम्ही दुसरं पिता का, त्याचं काय वाईट वाटत आहे? अरे बाबा आदित्य ठाकरे कोण छोटा पप्पू? अच्छा अच्छा, छोटा पप्पू काही बोलू शकतो? त्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटतं का मी जे बोलू लागलो तुम्ही एक लक्षात घ्या। त्यांनी सांगितलं का हे बांधापर्यंत जाऊन टाइमपास करू लागले, हे ज्या वेळेस गोधडीमध्ये होते त्यावेळेस आम्ही शेतकऱ्याचं नेतृत्व करत होतो। 62 वर्ष वय झाला माझा, पण या गोधडीमधून बाहेर निघाले लोक भी ज्या पद्धतीने लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले आता कोणता विषय नाही, महाराष्ट्र चांगल्या पद्धतीचा काम करतोय, गतिमान सरकार काम करतोय, तर त्याच्या पोटामध्ये पोट सुरू उठत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।